सांगलीच्या मिरजेमध्ये मराठा समाजाकडनं राज्याचे कामगार मंत्री, त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांचा ताफा अडवण्यात आला. सांगलीतनं मिरजेकडे एका कार्यक्रमासाठी मंत्री खाडे जात असताना वंटमुरे कॉर्नर इथे संतप्त मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी मंत्री खाडेंच्या गाड्यांचा ताफा अडवला आणि त्यांना काळे झेंडे दाखवले. तसंच मंत्री खाडे यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. ताफा अडवल्यानंतर मंत्री खाडे यांनी देखील गाडीतनं उतरून मराठा समाजाचं म्हणणं ऐकून घेतलं. तर मराठा आरक्षण मिळेपर्यंत कोणताही कार्यक्रम करू नये, अन्यथा कार्यक्रम उधळून लावू, असा इशारा यावेळी मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आला. आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांना आम्ही काळे झेंडे दाखवून सांगली जिल्हा त्यांना बंद करण्यात आलेला आहे. आता आम्ही त्यांची गाडी या ठिकाणी अडवलेली होती आणि तुम्ही 15 वर्षामध्ये मराठा समाजासाठी काय केलं, मराठा समाज आरक्षणासाठी काय केलं, हा प्रश्न आम्ही त्यांना विचारलेला आहे. त्यांनी आम्हाला आता आश्वासन दिलेलं आहे, परंतु आम्ही म्हटलं आम्हाला आश्वासन नको आहे. तुम्ही ज्या वेळेला आरक्षणाचा पक्का कागद घेऊन याल त्याच वेळेला तुम्ही सांगलीमध्ये पाऊल टाकायचं. आजचे त्यांचे सगळे कार्यक्रम आम्ही त्यांना कॅन्सल करायला सांगितलेले आहेत, अन्यथा त्या ठिकाणी सुद्धा जाऊन आम्ही अशा प्रकारची मोठी निदर्शन करू. भंडाऱ्याची उधळण म्हणजे